मंडळी जय जवान जय किसान सकाळच्या 7:30 झालेले आहेत. आपण विटा बाळवणीच्या मैदानात पोहोचलोय. रात्री अनेक जणांना संभ्रम असेल की पाऊस झाला मैदानाचं कसं काय, पण पाऊस झाला तरी मैदानाला काय फरक पडलेला नाही. तुम्ही फाट्या बघू शकताय, बघा इकडं फाट्याला वगैरे काय फरक नाही, पाळण्यासारख्या फाट्या आहेत त्या. आणि सर्वात महत्त्वाचं पाऊससुद्धा उघडला आहे, रात्री पडला रात्रभर पण आत्ता पाऊस उघडलेला आहे. आणि अजून कोण गाडी मालक तर आलेले दिसत नाहीत, पण रात्री अनेक जणांचा फोन आलं होतं की आम्ही इथं थांबलोय, तिथं थांबलोय, मित्राकडे थांबलोय, शेजारी आसपासला येऊन लोकं थांबलेत, म्हणजे बैल आसरायला किंवा पावसामुळं प्रत्येकजण थांबला आहे. आता थोड्या वेळात बैलगाड्या शर्यत, बैलगाड्या सगळ्या मैदानात पण येतील, गाडी मालक पण येतील. आता सध्याला कोण गाडी मालक मैदानात पोचलेले नाहीत. आणि पळायला काय हरकत नाही, मैदान एकदम सुंदर आहे असं, रोलिंग बिलिंग सगळं झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, स्क्रीन आहे समोर, स्क्रीन पण लावलेली आहे. 40x आता ती फुटाचं मला माहीत नाही किती असेल, पण मोठी स्क्रीन लावली. बघ तुम्ही टेम्पो बघू शकता, टेम्पोपेक्षा डबल, टेम्पोपेक्षा डबल स्क्रीन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इकडं स्टेज वगैरे सगळं तुम्ही बघू शकताय. बसण्यासाठी एक 5-6 गॅलरी येते, इकडं 2 येते आणि ह्या साईडला खाली 4 गॅलरी येते. आणि लाईट सगळ्यात महत्त्वाचं, लाईट रात्री 5 किलोमीटर वरनं इथं मैदानात मैदान आहे ते दिसत होतं, अशी लाईटची जबरदस्त सोय झालेली आहे. तर व्यावसायिक मंडळी वगैरे आलेत अजून, पण बैलगाडी मालक काय आले नाहीत, काही जण रस्त्यात आहेत, काही जण येतील. सर्वांना मैदानाला या, आणि बघणाऱ्यांना प्रेक्षकांनासुद्धा मैदानाला या अशी विनंती करतो. जय जवान जय किसान.